ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात आज पुन्हा एकदा बैठक झाली आणि बैठकीमध्ये तात्काळ हे आरक्षण लागू झालं पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये ही मागणी पुन्हा एकदा आम्ही मांडलेली आहे. मागच्या बैठकीमध्ये काही मुद्दे मी मांडले होते, साधारणपणे त्या मुद्द्यांच्या संदर्भात आज लॉ अँड ज्युडिशरी विभागाने सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी मांडली आहे आणि एकूणच राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा जमा करून आणि ट्रिपल टेस्टची सुप्रीम कोर्टाने सांगितली आहे त्यानुसार कारवाई जर आपण केली तर आता ओबीसींच्या जागा आपल्याला वाचवता येतील. तरीही 4-5 जिल्ह्यांमध्ये मोठी अडचण होईल, त्यातल्या 3 जिल्ह्यांमध्ये ओबीसींकरता जागा शिल्लक राहणार नाही, पण इतर जिल्ह्यांमध्ये मात्र म्हणजे जवळजवळ आपण जर विचार केला तर 5,200 जागांपैकी साधारण 4,500 जागा ज्या आहेत या त्या ठिकाणी वाचू शकतील असं साधारणपणे त्या ठिकाणी लॉ अँड ज्युडिशरी आणि मुख्य सचिवांनी सांगितलं. आता त्याच संदर्भात आम्ही ही मागणी केली आहे की तात्काळ हा इम्पेरिकल डेटा जमा करण्याच्या संदर्भातले आदेश हे किंवा त्या संदर्भातली विनंती राज्य मागासवर्ग आयोगाला करण्यात यावी. त्या संदर्भात भुजबळ साहेब असतील किंवा मुख्यमंत्री महोदय असतील यांनी भूमिका मांडताना सकारात्मक भूमिका मांडली आहे आणि आता आजच्या बैठकीत असं ठरलंय की राज्य मागासवर्ग आयोगाला तात्काळ हा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता सांगण्यात यावं. त्यासोबत जोपर्यंत हे होत नाही, त्यांचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये. आणि तिसरं, ज्या 3-4 जिल्ह्यांमध्ये याचा जास्त इफेक्ट पडतोय, तिथल्या जागा जास्त कमी होणार आहेत, त्या 3-4 जिल्ह्यांकरता वेगळा विचार करून तिथे जागा कशा रिस्टोअर करता येतील याचाही प्रयत्न राज्य सरकारने करावा अशा या 2-3 मुद्द्यांवर आम्ही आज चर्चा केली आणि त्याच्यावर एकमत केलं.